शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा। भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष हटवा, भाजपा वाचवा, युवा नेते लक्ष्मण जखगोंड, भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना हटवा व भाजपा वाचवा अशी टीका जत तालुक्यातील भाजपचे युवा नेते लक्ष्मण जखगोंड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आमदार जयंत पाटील यांचे सांगली जिल्ह्याचे 2 स्वीय सहाय्यक पृथ्वीराज देशमुख व माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील भाजपा संपवण्याची सुपारी घेतली आहे। तालुक्यातील जातीवादामुळे सरदार पाटील यांसारख्या कार्यकर्त्याला भाजपाने गमावला आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जातीवाद केल्यामुळे व राष्ट्रवादी पक्षाने सुपारी घेऊन तमनगौडा रवी पाटील यांचा पराभव केला। राष्ट्रवादीच्या बीट हवालदारांना घेऊन तालुकाभर राष्ट्रवादीचा झेंडा मिरवत आहेत। जत नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने उमेदवार न दिल्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आला। पंचायत समिती सभापती मनोज जगताप हे फक्त मीटिंगला तेवढेच उपस्थित असतात, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवले जात नाही। रामण्णा जीवांना सारख्या कार्यकर्त्याला प्रचंड जातीवादामुळे संधी दिली जात नाही अशी टीका यावेळी जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी अनिल पाटील, बाळू पांढरे, संजय पाटील उपस्थित होते। सांगली जिल्हाध्यक्ष भाजपचा जिल्हाध्यक्षाला हटवा आणि भाजप वाचवा, आज हा सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जत तालुक्यामध्ये प्रचंड आज तालुक्यामध्ये हे राष्ट्रवादीची टीम आहे काय भाजपची टीम आहे कळत नाही। आणि जयंत पाटलांची 2 पीए आपल्या जत तालुक्यामधील विलासराव जगताप साहेब आणि सांगली जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी आज हे जत तालुक्यातील भाजप संपवायची सुपारी घेतलेला आहे। आज ह्या तालुक्यामध्ये प्रचंड हे भाजपची एवढं होटिंग असून भाजपची कार्यकर्ते भरपूर भाजपची गेले केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना इथं भाजप तालुक्यामध्ये भाजप येत होतं। आणि आज तुम्हाला सांगतो की आज केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, आज ह्यांच्या राजकारणा कुडबुडीमुळं आज ह्या तालुक्यामधलं भाजप घालवायचे काम हे मान्य विलासराव जगताप आणि पृथ्वीराज देशमुख हे करत आहेत। आणि ह्या तालुक्यात परवा DCC बँकेची इलेक्शन झाली, त्या इलेक्शनमध्ये प्रचंड जातीवाद ह्यांनी केली, भाजपच्या उमेदवाराला ह्यांनी पाडली। रवी तमनगौडा हा भाजपचा उमेदवार होता आणि बीट हवालदार म्हणून एक राष्ट्रवादीचा उमेदवारला आणून भाजपमध्ये त्यांनी उभी करून त्या बीट हवालदारला आज निवडून आणले। आज तालुक्यामध्ये त्या बीट हवालदारला घेऊन प्रत्येक गावोगाव ह्यांनी आज दौरा करतात। आज तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की भाजप संपवायची ह्यांनी सुपारी घेतलेला आहे। आणि ह्या तालुक्यामध्ये जतचा साखर कारखाना आहे, या कारखान्याला इथं 2200 रुपये रेट चालू आहे। ह्यांची इस्लामपूरमध्ये कारखाना आहे जयंत पाटलाची, तिथं 2800 रुपये रेट आहे। ह्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय एवढं होतोय, आज कोणसुद्धा वजन काटा आणतात इथं कारखान्यामध्ये, शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायला तयार नाही। ह्यांनी या राष्ट्रवादी पक्षांच्याकडनं ह्यांनी आज दलाल म्हणून ह्यांनी आज काम करायला लागल्यात। आज ह्यांनी भाजप संपवायचे ह्यांचे काम चालू आहे आणि मी तालुक्यातनं भाजप संपू देणार नाही। आज मी एवढं सांगतो की ह्यांना जर राष्ट्रवादीवरती एवढं प्रेम असेल ना, ह्या राष्ट्रवादीमध्ये आज तुम्ही हे बघा, परवा नगरपालिकेचं इलेक्शन झालं, ह्या इलेक्शनमध्ये ह्यांनी भाजपची एवढं वातावरण चांगलं होतं की तर उमेदवार दिलेलं नाही, तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार झाला। आणि सुज्ञान लोक काय केली मतदारांनी, ह्यांनी आज भाजपचे अजेंडा संपवतात म्हणून आज काँग्रेसचा शीट कशामुळे निवडून आलं, आज ह्यांच्या कुडबुडी राजकारणामुळे काँग्रेसची सत्ता झाली नगरपालिकेमध्ये। आज मला एवढंच मला सांगायचं आहे की ह्यांनी भाजप संपवायचे जो काही सुपारी पकडलेला आहे, ह्यांना जर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावरती एवढं प्रेम असेल, एका साईडला ह्यांनी राष्ट्रवादीचं ह्यांनी पूर्ण बीट हवालदारांना घेऊन एक सभा लावू दे। आणि मी सुद्धा आज हे भाजपची 60,000 होटिंग आहे आणि मी पण तालुक्यात एक सभा लावतो, ह्यांच्या सभेला किती माणसं गोळा होतात आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सभेला किती लोक जमतात हे।
जॉकेश अधाटे जत।